राहुल राणे आणि जितेंद्र नागोजी। तर बघूयात पहिला षटक कोण घेऊन येतोय, पहिला बॉलर कोण असेल। सहा षटकांचा सामना आपण पाहतोय, अर्थात पहिले दोन षटक हे अनिवार्य पॉवर प्लेची असतील, याचा अर्थ फक्त दोन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभाही असेल यंगस्टार प्रबळी संघाकडे, आणि दुसऱ्या बाजूने एक चांगली संधी पहिल्या दोन षटकामध्ये धावा घेण्याची ही असेल एरन लिव्हन रेडी संघाला। आज मात्र आपल्या बॅटिंग लाईनअपमध्ये थोडासा बदल करण्यात येतोय, राहुल राणे अप द ऑर्डर दिसतोय, आणि बघूयात ज्या प्रकारचं इकडे चित्र दिसतंय असं वाटतंय की प्रतीक गवंडेज घेऊन येईल या संपूर्ण स्पर्धेतल्या पाचव्या दिवसाचा पहिला चेंडू। आमचे दोन्ही पंच किशोर भगत सर, नाईक सर नक्कीच आपल्या जागेवर आपली महत्वपूर्ण भूमिका घेत, आणि याचबरोबर हात वारा इकडे आलाय एका बाजूने नाईक सरांकडून, ज्याचा इशारा येतो कॉमेंट्री बॉक्स कडे की मॅच इज ऑन, गिरोबजशक डे 5 पहिला चेंडू। पहिला बॉल सन्मानदिला जातोय राहुल राणेकडून, आणि याचबरोबर धाव संख्या सुरू होते एरन लिव्हन रेडी संघाची या एकेरी धावेने। जर या संपूर्ण स्पर्धेत जर बघायला गेलं तर एका बाजूने चांगली दिमाखात सुरुवात आपण पाहिली रेडी संघाच्या बाजूने, प्रत्येक टीमला त्यांनी नेस्तनाबूत करून ठेवलं कारण तेवढी चांगली बॉलिंग लाईनअप त्यांच्याकडे आहे, पण जेवढी चांगली बॉलिंग लाईनअप तेवढी चांगली बॅटिंग लाईनअप सुद्धा, आणि एका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत तगड्या संघाच्या विरोधात अगदी समोरासमोर उभा ठाकतोय यंगस्टार परबवाडी संघ। नागोजी सुंदर चेंडू होता यॉर्कर लेंथवर टाकलेला, आणि त्या बॉलला इकडे फ्लिक करत लेग साईडला एक धाव पुढे गेली जाते, लेफ्ट राईट हे कॉम्बिनेशन धाडण्यात आलंय एका बाजूने रेडी संघाच्या टीमच्या कॅप्टनच्या बाजूने, धाव संख्या झाली आहे ती 2। आणि जसं मी म्हटलं होतं पहिली दोन षटक हे अनिवार्य पॉवर प्लेची, पहिल्या षटकामध्ये दोन दुसऱ्या षटकामध्ये 3 फिल्डर्सची, जे आपण पाहतो एका बाजूने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन साठी संरक्षण, आणि त्याचबरोबर एक डीप मिड विकेट। सिंगल डबल घेण्याचा इकडे पवित्रा पहिल्या षटकामध्ये घेतला जातोय, जी नक्कीच एक चांगली लढती सुद्धा म्हटली जाऊ शकते। पहिला सामना आहे, पहिलं षटक आहे, तर आजच्या दिवशी बॉल कसा बिहेव करतोय, बॉल कसा वळतोय, बॉलची दशा आणि दिशा ही कशी द्यावी याचा नक्कीच अंदाज बांधण्याचा प्रयत्न या पहिल्या 3 चेंडूंमध्ये। धावसंख्या झाली आहे ती 3, 3 चेंडूचा झालाय खेळ समाप्त, उर्वरीच्या 3 चेंडूंचा खेळ शेष, समोर फलंदाज जितेंद्र नागोजी। स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, ढोपर नक्कीच इकडे पिचवर टेकवलं होतं, पण मात्र यावेळेस चेंडूची गती थोडीशी कमी केली, चेंडूची गती जरी कमी झाली पण मात्र इकडे लाईन चुकते, वाईड रेकॉर्ड लागण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हा बराच बाहेर जातोय, पंच इकडे इशारा करतायत की हा चेंडू वाईड लिहिला जाईल, धाव संख्या 4। यावेळी सुंदर चेंडू, एका क्षणाला वाटलं होतं की इकडे चेंडू आणि यष्ट्यांचं मिलन होतोय की काय, पण मात्र अगदी इंचाभराने इकडे वाचतो जितेंद्र नागोजी, आणि थोड्या वेळेसाठी इकडे इकडे वाटलं होतं नक्की संकटात सापडला की काय, पण मात्र पंचांचा इशारा येतो तो वाईड असल्याचा, धाव संख्या झाली आहे ती 5 या आकड्यावर। यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साईडला बॉल खेळून काढलाय योगेश परब, थोडीशी तिकडे तिकडे मिसफिल्डिंग करतोय योगेश परबने, मात्र दुसरा दिवस गाजवला होता। एका षटकाच्या सामन्यामध्ये अभि साळगावकरच्या मोठ्या फटक्यावर षटकार अडवली आणि त्याचा नक्कीच मोठा फायदा झाला, आणि तेच 5 धावा राहिले होते शेवटच्या चेंडूवर। दरम्यान राहुल राणे पुन्हा एकदा सज्ज स्ट्राईक झेंडला, लेग साईडला पुन्हा एकदा संरक्षण तैनात। यावेळेस गॅप मध्ये आउटफील्ड थोडस स्लो आहे, पण त्या शॉट मध्ये एवढी ताकद आहे की ती ताकद पुरेशी होती चेंडूला बाहेर धाडण्यासाठी। ऐकूया धून आजच्या दिवसातील आमच्या DJ निखिल। आणि एक योग्य चेंडू होता नक्कीच, राहुल राणे तयार होता, त्याने गॅप पाहिली होती जी गॅप आपण पाहतोय मिड ऑफ, आणि त्याचबरोबर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला जी मोठी आपण भिंत पाहिली होती त्या भिंतीच्या मध्ये जी गॅप, आणि ती गॅप साध्य करत एक चौकार, धाव संख्या 10। कट करण्याचा प्रयत्न यावेळेस पंचाकडे थोडीशी अपील नक्कीच झाली, पण त्याचबरोबर आपण पाहतोय 6 षटकाची झाली आहे सांगता, पहिल्या 6 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त, आणि पहिल्या षटकामध्ये दुहेरी अंक गाठण्याचा पराक्रम हा गाजवला जातोय, ज्यामध्ये एक चौकार राहुल राणेच्या बॅटमधून, धावसंख्या झाली आहे ती बिनगडी बाद 10 अशी सुसज्ज सुरुवात। ओव्हर टू DJ।
मात्र याला अटॅक मध्ये आणलं टीमच्या कॅप्टनने आणि त्याचबरोबर आपल्या कॅप्टनच्या विश्वासावर तो खरा सुद्धा उतरला प्रत्येक सामन्यामध्ये आणि तोच विश्वास पुन्हा एकदा दर्शवला जातो यावेळेस या सामन्या दरम्यान. एका बाजूने शुभमच्या खांद्यावर आणि ज्या खांद्यावर दिली जाते जबाबदारी ती महत्वपूर्ण. दुसऱ्या पॉवर प्ले ओव्हरची ज्यामध्ये आता त्याच्याकडे मुभा असेल की तीन खेळाडू इकडे संरक्षण करतील बाउंड्री लाईनचं प्रतीक गवंडे दिसतोय. एका बाजूने डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफसाठी त्याचबरोबर युवराज नाईक दिसतोय लेग साईडला, तो म्हणजे स्वीपर मिड विकेटला. आणि त्याचबरोबर अजून एक खेळाडू हा अगदी डीप स्क्वेअर लेग थोड्याशा फॉरवर्ड रिजन मध्ये दिसतोय. ही फिल्डिंगची व्यूहरचना बाकीचे सर्व खेळाडू आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पॉईंट दिसतोय. यश्टेनच्या मागे विकेट किपर तैनात, त्याचबरोबर शॉर्ट थर्ड मॅन आणि त्याचबरोबर लेग साईडला एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर योगेश परब दिसतोय, तो म्हणजे स्वीपर मिड विकेटला आणि त्याचबरोबर डीप मिडवर पण एक खेळाडू तैनात. ही मात्र व्यूहरचना आणि 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक मिड ऑफ पण तैनात केलं गेलंय. दरम्यान घेऊन जातोय पुन्हा एकदा ग्राउंडवर दुसरा षटकाचा पहिला चेंडू. पहिलाच बॉल आणि बॉल इकडे पुल केलं जितेंद्र नागोजी. हा त्याचा आवडता शॉट नक्कीच आणि एका उंच पुऱ्या बॅटरला हा शॉट एक सुमधुर मेजवानी होती आणि ती मेजवानी स्वीकारली सुद्धा. बॅट वाजली जितेंद्र नागोजीची, आवाज वाजेल आता डीजे निखिलचा. नागोजी जर या बॅटर कडे आपण पाहिलं तर याची एक खासियत म्हणजे स्लॉग स्वीप आणि पुलचे फटके नक्कीच मारणं पसंत करतो आणि त्याच पुन्हा एकदा आपल्या फेवरेट शॉट वर विश्वास त्याने दर्शवला आणि चेंडू अगदी स्लॉट मधला होता आणि त्याला नक्कीच एका बाजूने पुल करण्यात येतोय. तो जो व्ही आर्क होता त्या आर्कमध्ये टाकलेला चेंडू आणि भिरकावून देतोय. 6 धावांसाठी धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. यावेळेस ऑफ साईडला शफल झाला आणि बॉलरचं चांगलं काम त्याने बॅटरला फॉलो केलं. नक्कीच तिनेही स्टम्प्स इकडे दाखवले होते त्याच्या नागोजीने. ऑफ साईडला शफल होऊन मारण्याचा प्रयत्न त्याचा पवित्र हा नक्कीच निष्फळी लावतोय कारण बॅटरला नक्कीच फॉलो केलं आणि ऑफ साईडला अगदी वाईड लाईनच्या जवळ चेंडूला पिच केलं. धावसंख्या होईल या एकेरी धावेनिशी 17 धावांवर. आता स्ट्राइक चेंडूला येईल राहुल राणे. आणि कारण आपण पाहतोय लेफ्टी राईटी हे कॉम्बिनेशन आहे म्हणजे अर्थात पुन्हा पुन्हा फील्डशॉट मध्ये बदलाव करावे लागतील जी एक चांगली रणनीती आपण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा पाहतो. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाठवा जेणेकरून फील्डर्सना पुन्हा पुन्हा कष्ट करावे लागतील फील्ड सेट बदलवण्यासाठी. दरम्यान धावसंख्या 17 राहुल राणे ऑन स्ट्राईक. राहुल राणेने हात खोलले तर फटका फसलाय यश्टेनच्या मागे विकेट किपर आणि विकेट किपरने केली नाही कुठली चूक आणि याचबरोबर काय म्हटलं होतं विकेट टेकिंग गोलंदाज ते सिद्ध करून दाखवलंय. मोठा फटका म्हणाल नक्कीच एका बाजूने जितेंद्र नागोजीने आणि आता फलंदाज बाद होतोय. राहुल राणे एका चौकार दिलेली खेळी येते संपुष्टात. सांघिक धावसंख्या 17 असताना पहिला गडी बाद. उच्च दर्जाची केली आहे अगदी उज्ज्वलतेने प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याची दिमाखात ही सुरुवात असते भले ती बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो एका बाजूने आणि तोच विश्वास पुन्हा एकदा इकडे दर्शवला रेडी संघाच्या टीमच्या कॅप्टनने. आणि त्याचबरोबर पाहायचंय आता ही जोडी कितपर्यंत कुठच्या धावसंख्येपर्यंत मजल मारेल. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे राहुल राणेचा. एक धावसंख्या ही 17 असताना 17 पे खतरा नक्कीच एक अनलकी नंबर मानला जातो आणि त्याच आकड्यावर पहिला गडी बाद. दरम्यान नवीन फलंदाज गौरेश कांबळी स्ट्राइकर साइडवर. पंचाकडे अपील केली जाईल आणि नक्कीच इकडे पंच सांगतायत की बॉल हा स्टम्प्सच्या बाहेर पिच होईल बॉलचा इम्पॅक्ट हा लाईनच्या नक्कीच बाहेर आहे असं इकडे पंच सांगतायत. अनुभवी पंच या स्पर्धेला लाभलेत ज्यांनी एक संपूर्ण काळ टेनिस क्रिकेटची पहिली पिढी ज्यांनी गाजवली खेळाडू म्हणून ज्यांनी क्रिकेटची सेवा केली बरेच वर्ष विजय किरवडा संघाच्या बाजूने ते अजूनही मात्र क्रिकेटची सेवा करतायत पण आता भूमिका ही पंचांची घेतली आहे किशोर भगत सर आणि नाना नाईक सर. दरम्यान धावसंख्या या 1 धावने वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते ती 18 धावांवर.
आता मात्र फील्ड सेट आपण पाहतो यानात केली गेली आहे लेफ्टी बॅट बॅटरला जितेंद्र नागोजी एक षटकाराच्या सहाय्याने पुन्हा एकदा आपल्या स्ट्राइकर साइडवर सज्ज. शुभमच्या दरम्यान चार चेंडूंची खेळी समाप्त. सुंदर चेंडू होता ब्लॉक होलवर टाकलेला आणि इकडे विकेट कीपर ने बॉलला अडवलंय. कदाचित तो चेंडू स्टम्प्स वर सुद्धा जाऊ शकला होता आणि स्टम्प्स नक्की जर चेंडू लागला असता कारण बॉल क्रीज मध्ये पडला होता. क्रीजच्या बाहेर असता तर गोष्ट वेगळी असती पण बॉल बॅट लागून क्रीज मध्येच पडला होता पण बॉलला इकडे स्टॉप केलंय. दरम्यान निर्धाव चेंडूची गणना. एका चेंडूचा खेळ बाकी. धाव संख्या झाली 18 धावा. यॉर्करवर टाकलेला बॉल त्या बॉलला कन्वर्ट करायचा होतं लोअर फुल टॉस मध्ये. एक धाव तर घेतली गेली आहे. गौरेश कांबळीचा साफ नकार दुसऱ्या धावेसाठी आणि हे चांगलं कमबॅक नक्कीच. पहिल्या बॉलवर जो मोठा फटका लगावला होता राहुलच्या नक्कीच बॅटने चौकाराच्या सहाय्याने त्या राहुलला माघारी परतवलं आणि या षटकाची सुरुवात ज्याने केली होती त्याने नागोजीने त्या पहिल्या मोठ्या फटक्याच्या मार्फत सुद्धा. मात्र पुढच्या सगळ्या चेंडूवर फक्त 3 धावा खर्च केले म्हणजे अर्थात या षटकात निघाले फक्त 9 धावा आणि 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांगिक धाव संख्या आपण पाहतोय 19 या आकड्यावर एक गडी बाद ओव्हर टू डीजे. दुसऱ्या बाजूने सळसळत्या रक्ताचे हे सगळे युवा खेळाडू आपल्या संघासाठी प्रत्येक चेंडू मागे योगदान देण्याचा पुरेपूर प्रयत्न आणि त्याच प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रतीक गवंडे. बॉलिंग मध्ये तर नक्की जबाबदारी पार पाडतोय आणि त्याचबरोबर बॅटिंग मध्ये सुद्धा या संपूर्ण स्पर्धेची सर्वाधिक धावसंख्या त्यांनी ठोकली आहे. पण आता मात्र जबाबदारी दिली आहे एक बॉलर म्हणून टीमच्या कॅप्टनने आणि ती जबाबदारी पार पाडायची आहे. समोर आहे पवलियन पासून सेट होऊन आलेला फलंदाज जितेंद्र नागोजी. षटकाची होईल सुरुवात तिसऱ्या पहिला चेंडू जितेंद्रसाठी. पहिला बॉल सोडून दिला जातोय आणि पंच इकडे सांगतायत की हा चेंडू वाईड असेल. नक्कीच पाहावं लागेल पंचाचा इशारा हा काय येतोय. पंचांनीकडे आपला इशारा सांगितलाय आणि पंचाचा निर्णय हा नक्कीच अंतिम राहील. काळ्या दगडावरची पांढरी रेष म्हणजे पंचांचा आलेला अंतिम निर्णय आणि त्याचबरोबर त्यांनी निर्णय दिलाय की हा चेंडू वाईड असेल. तर तो चेंडू वाईड करणार लिहिला जातोय स्कोरबोर्डवर. धाव संख्या झाली आहे ती 20 धावांवर. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल डीप मधून क्षेत्ररक्षक अगदी जोराने येतोय मिड विकेट वर. जोपर्यंत बॉलला फील्ड करतोय तोपर्यंत मात्र एक धाव आणि परत धाव संख्या लकी फिगर 21 21 धावांवर. आता मात्र इकडे दोन्ही पॉवर प्लेची षटक संपली आहेत म्हणजे आता आपण 2 किंवा 3 पेक्षा अधिक तर खेळू लावू शकतात सेवा रेखेच्या बाहेर आणि तीच व्यूहरचना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. गौरेश कांबळीसाठी आता ऑफ साईडला पण एक खेळाडू तैनात कारण गौरेश कांबळी कव्हर सुद्धा नक्कीच फटके चांगले खेळू शकतो याची चांगली जाण प्रतीकला. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात त्याचबरोबर लॉंग ऑन लॉंग ऑफ योगेश परब दिसतोय एका बाजूने तो म्हणजे स्वीपर मिड विकेटला आणि त्याचबरोबर मिड विकेटला एक खेळाडू दिसतोय अशी व्ह्यू रचना फिल्डिंगची. बॉल तर जोरदार पुल करायचा प्रयत्न होता यावेळेस बॉलचा अंदाजा आला नाही गौरेश कांबळीला. गौरेश कांबळे नक्कीच आपल्याच गतीसारखा एक तेज तर्रार बॉलची अपेक्षा करत होता पण यावेळेस मात्र बॉल हा स्लोअर वन गती परिवर्तनाच्या मार्फत टाकला गेलेला आणि दरम्यान धावसंख्या झाली आहे रोखून धरली गेली आहे ती मात्र 21 धावांवर. 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा होता प्रयत्न पण बॉल मात्र काटा बदलतोय. ऑफ स्टंपला चखव सरळ यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक बाकीचे सुपस्कार पूर्ण करतायत आणि इकडे सलगचे 2 चेंडू हे निर्धाव गणले जात आहेत. बऱ्याच काळानंतर निर्धाव चेंडूची गणना आपण स्कोरबोर्डवर पाहतोय. 3 चेंडूचा खेळ झाला समाप्त. ते षटक हे मार्गस्थ असताना गौरेश कांबळी थोड्या तणावाखाली दिसत असताना
आता ऑफ साइड ला मारण्याचा प्रयत्न होता, नक्कीच गौरेश कांबळेचा प्रयत्न होता की मोठा फटका मारावा, पण यावेळेस बॅट ची रीच नक्कीच थोडीशी अपुरी पडते आणि त्यामुळे एका धावेवर समाधान मानावं लागतंय। धावसंख्या आज बरोबर झाली आहे ती 22, 22वा सुरेख षटक अद्यापर्यंत, आणि जो रोधक लावायचा आहे येणाऱ्या बॅटर्स नक्कीच थोडस कठीण जाईल जर पहिल्या तीन षटकात जर धावा झाल्या नाही। या षटकात फक्त 3 धावा खर्ची घालतोय आणि त्याने 4 चेंडू टाकलेत आजपर्यंत। हाउसर अंपायर ची अपील, पण पंच पुन्हा एकदा सांगतायत की इम्पॅक्ट आहे बाहेर। पंच इकडे करतायत इशारा की हा चेंडू असेल लेग बाईसचा, लेग बाईच्या स्वरूपात एक धाव दिली जाईल। आणि हे षटक मात्र असं जिकडे एकही मोठा फटका मारू दिला नाहीये दोन्ही बॅटर्सना, इकडे जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय आपल्या भेदक गोलंदाजीमध्ये। बॉलला स्पीड नाहीये पण बॉलचा जो टप्पा आहे, बॉलचं जे पिचिंग आहे ते नक्कीच मात्र योग्य जागेवर। हा मात्र जोरदार टाकलेला फटका आणि ज्या स्पीडने बॉल आला अगदी त्याच स्पीडने बॉलला धाडलं सीमारेखेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकाची निमाकात सुरुवात। पण अंत मात्र रेडी संघाच्या वतीने धाव संख्या झाली आहे ती 29, 29 धावा ओव्हर टू डीजे। गो फिर एक बार प्यार बड़ा नमस्कार कमेंट्री बॉक्स गृह मित्र मंडल की ओर से आयोजित गृह चषक। आप देख रहे हैं आज का पांचवा और आखिरी दिन रहेगा, पहला क्वार्टर फाइनल का मैच यहां पर यंगस्टर पर बाड़ी वर्सेस एरन लेवेद रेडी। बिल्कुल हमारे साथ कमेंट्री बॉक्स पे जुड़ चुके टीम हमारे साथ डिजिटल स्कोरर प्रथमेश परब और उन्हीं के साथ दो कैमरामैन विग्नेश डुए और उसके साथ प्रीतम मस्कर। बिल्कुल यहाँ पर पिछले 4 दिनों का बिल्कुल बढ़िया कैमरा वर्क, हर जो चलचित्र है इस प्रतियोगिता का, हर जो अच्छा मोमेंट, जो बिल्कुल बढ़िया पल हमने देखे वो इन दो कैमरामैन के बदौलत। बिल्कुल बढ़िया कैमरा वर्क, हर शॉट जो आप देख सकते हैं बार बार, हजारों बार रिपीट टेलीकास्ट आप देख सकते हैं लाइव। इसी के साथ अगर आप शिरोडा तक पहुंच नहीं सकते इस ग्राउंड तक, तो गिरवा मैदान आप तक पहुंचेगा आपके मोबाइल और टीवी स्क्रीन्स पर। बिल्कुल आप इसका आनंद उठा सकते हैं। दरमियान स्कोरबोर्ड जो कि बनता हुआ 29-29 रन, 3 ओवर्स का खेल हो चुका है समाप्त। जो ओवर बिल्कुल बढ़िया कट रहा था एक ओवर से प्रतीक गवंडे का, उस अच्छे ओवर को कन्वर्ट किया 10 रनों के ओवर ने, और कितनी सिया पर ताकत लगाई गौरेश कांबळे ने पिछले शॉट पर। तिकडे एक नक्कीच मोठं वाहन येतं, अवजड वाहन येतं, कृपया त्यांना विनंती सगळ्या दर्शकांना, रस्त्यावर असलेले सगळे गाडी कृपया आपण तिकडनं बाहेर घ्या। और दरम्यान एक बड़ा शॉट यहाँ पर जितेंद्र नागोजी के बल्ले से, इस बल्लेबाज को बहुत देर के बाद यहाँ पर स्ट्राइक मिली थी और कितनी प्रतीक्षा की थी वो इस बार दिखा दिया। है जितेंद्र के बल्ले से, अगर उनके इंडिविजुअल स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो यहां पर बिल्कुल 17 रन अपने इंडिविजुअल स्कोर पर खेल रहे हैं। उसके साथ राहुल राणे वापस गए मात्र 6 रनों पर, और गौरेश कांबळे भी यहां पर बिल्कुल आते आते अपनी छाप छोड़ दी है। शुरुआत के समय में थोड़ा सा संघर्ष किया तो जरूर, थोड़ी सी डॉट गेंदे बिंदी गेंदे गई थी उन्हें, लेकिन वो सभी प्रेशर को समाप्त किया एक बड़े शॉट के साथ। अगली गेंद लेकर चलेंगे शुभम। फिर एक बार बड़ा शॉट लगाया कि कोशिश, यही तो खासियत है इस खिलाड़ी की। शुभम ने इस पूरी प्रतियोगिता में बिल्कुल घातक गेंदबाजी की है, भले ही बड़े शॉट लगे, बिल्कुल यह क्रिकेट है, अब गेंदबाजी करने आएंगे बल्लेबाज तो बड़े शॉट लगाने के लिए ही स्ट्राइकर सेंटर पर है, बड़े शॉट लगेंगे। लेकिन उससे भी बढ़िया ये देखने वाली बात है कि
गेंदबाज कमबैक कैसे करता है, और इस गेंदबाज ने हर ओवर में कमबैक किया है, भले ही कितने भी रन दिए, हर बल्लेबाज को यहां पर तकलीफ दी है इस टूर्नामेंट के दरमियान शुभम ने, और वही करने का प्रयास करेंगे। और एक रन के साथ स्कोर बोर्ड जो कि बनता हुआ 36, 36 रनों पर। और उसी के साथ डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑन पर एक ब्लैक जुपिटर जो वहां पर खड़ी है, उनसे विनती कि आप वो गाड़ी वहां से कृपया हटाएं, बिल्कुल आप बाउंड्री लाइन के बहुत ही करीब खड़े हैं, किसी भी फील्डर को तकलीफ ना हो, ये बिल्कुल यहां पर देखा जाए। इसी के साथ ये खराब शॉट है, नीचे है खिलाड़ी युवराज नाइक, करेंगे नहीं कोई भी गलती, भेजेंगे वापिस गौरेश कावड़ी को। स्कोरबोर्ड रुका हुआ 36 पर, ओवर टू डीजे। तो बिल्कुल बढ़िया था, बिल्कुल जो कनेक्शन हुआ था वो भी शायद से बढ़िया, लेकिन एक और फैक्टर रहता है, भले ही आपका कनेक्शन कितना भी अच्छा हुआ हो, आपको शॉट में ताकत होनी चाहिए, और वो ताकत देने में थोड़े से कम पड़ गए यहाँ पर। और फील्डर ने यहाँ पर कोई गलती नहीं कि युवराज नाइक, ये बिल्कुल एक बढ़िया बल्लेबाज है, ओपनिंग के लिए आते प्रतीक गवंडे के साथ, अब तक तो इनका बल्ला बिल्कुल यहाँ पर बोला नहीं है, लेकिन आज मौका है, मौके पे चौकों और छक्कों की बरछाड़ करनी है यहाँ पर युवराज आपको। दरमियान नए बल्लेबाज की हैसियत से यहाँ पर जाएंगे ग्लेन फर्नांडिस, यंग गन ग्लेन अपने बैटिंग क्रीज पर। स्कोरबोर्ड जो कि बनता हुआ 36, 36 रनों पर, और विकेट निकलता हुआ दूसरा यहां पर, जिससे जैसा मैंने कहा तशबुम ये विकेट टेकिंग गेंदबाज है, और फिर एक बार वही कर दिया अपनी टीम के लिए। डाउन द ग्राउंड स्ट्रेट लेफ्ट ड्राइव, और गेंद गिरेगी सीधा लॉन्ग ऑन के सर के ऊपर से 6 रनों के लिए। व्हाट अ वे टू गेट ऑफ द मार्क। स्कोरबोर्ड जो कि बढ़ता हुआ 42 ओवर टू डीजे। एक गेंदबाज बैटिंग के लिए जाता है, बिल्कुल पता होता है कि गेंदबाज के मन में क्या चलेगा, और बिल्कुल उसी अनुभव का फायदा हुआ यहां पर ग्लेन फर्नांडिस को, पहली गेंद पर छक्का। इस बार शॉट बिल्कुल ऑफ साइड पर गया है, युवराज नाइक गए हैं वहां पर, लेकिन 2 रन क्या आसानी के साथ बना पाएंगे। जी हाँ, बिल्कुल आसानी के साथ वहां पर बढ़िया थ्रो और बढ़िया गैदर विकेट कीपर की ओर से, ये ओवर थोड़ा सा महंगा जाता हुआ। हालांकि विकेट निकला है गौरेश कावड़ी का, लेकिन फिर भी इस ओवर में 2 बड़े शॉट तो जरूर निकाले हैं। स्कोरबोर्ड जो कि बनता हुआ 44, 44 44 रनों पर। ओवर की रहेगी ये बिल्कुल आखिरी गेंद, बड़ा शॉट, इस बार शॉट फंसा है, कौन आएगा नीचे, कौन लेगा ये कैच, देखने वाली बात रहेगी। प्रतीक गवंडे जी, देखिए एथलेटिसिज्म इस खिलाड़ी का कितना है, कहां पर खड़े थे लॉन्ग ऑन पर, लॉन्ग ऑन से सीधा यहां पर मिड विकेट तक दौड़ लगाई। अगर ये कैच मुकम्मल कर पाते तो कैच और टूर्नामेंट फिर एक बार हो जाता। अगर अब तक देखा जाए तो बिल्कुल इस प्रतियोगिता में 7 कैचेस ले चुके हैं, लेकिन इस बार थोड़े से कम पड़ गए। बिल्कुल यहाँ पर निपटा विकेट्स का भी यहाँ पर बढ़िया तालमेल। स्कोरबोर्ड जो कि बनता हो इसी के साथ 4 ओवर का खेल हो चुका है समाप्त। स्कोरबोर्ड 46, 46 रनों पर। तब तक सुनते हैं एक धुन हमारे डीजे की।
एक 50 रनों की तरफ यहां पर कदम बढ़ाती हुई रेडी की टीम। बड़ा शॉट निकला है, शॉट फंसा है नीचे, शुभम है और बिल्कुल यहां पर कैच छूटा है और इसी के साथ यहां पर 6 रन यहां पर दिए जाएंगे। ये बिल्कुल कैच लेना चाहिए था यहां पर। किस खिलाड़ी को आप वापस भेज सकते थे? जितेंद्र नागोजी को, जो खिलाड़ी शुरुआती समय से तंग कर रहा है उस खिलाड़ी को आप वापस भेज सकते थे, लेकिन वहां पर कैच छूटा तो छूटा और जख्म पर यहां पर नमक भी छिड़का। गेंद गई 6 रनों के लिए, उसी के साथ 50 रन पूरे होते हुए एरन 11 रेडी टीम के स्कोरबोर्ड बनता हुआ 52 52 रनों पर। कंसेक्यूटिव 2 गेंदों पर 2 लाइफलाइन मिल चुके हैं, 1 लाइफलाइन ग्लेन को और 1 जीवनदान मिलता हुआ जितेंद्र नागोजी को। इस बार डाउन द ग्राउंड, क्या ये सेफ शॉट है? बिल्कुल यहां पर आपके पास फिर एक बार मौका था, ये भी कैच हो सकता था। इसी बीच यहां पर निराश रहेंगे बिल्कुल यहां पर फील्डर्स। 2 गेंदों पर 2 कैचेस का अटेम्प्ट था वहां पर। स्कोरबोर्ड जो कि आगे बनेगा 54 54 रनों पर। ये बिल्कुल रणनीति साफ है, अगर देखा जाए तो आने वाले समय में नितेश राहुल भी आने बाकी। बिल्कुल इसका मतलब फिनिशर तो है यहां पर, लेकिन फिनिशिंग का काम उन तक आए अगर ये 2 बल्लेबाज आउट हो गए। और जिस प्रकार के फॉर्म में दिखाई देते हुए, बिल्कुल बढ़िया बैटिंग अब तक। इस बार ये पुल किया, ये इनका फेवरेट शॉट है। आप ये लाइन तो इनको डाल नहीं सकते, वो इसे भेजेंगे ही दर्शक दीर्घा में। स्कोरबोर्ड बनता हो इसी के साथ 60 रन ओवर 2 DJ। बाकी की टीम्स भी यहाँ पर पहुंच चुके हैं सेमीफाइनलिस्ट। एक कुर्स राजा वॉरियर्स तरवड़े और क्षेत्रफल ईश्वर होड़ाउड़ा, आपका भी बहुत बहुत स्वागत। इसी बीच ये खराब गेंद है, ये इस बार फिर एक बार पुल किया है विकेटों के पीछे और देकर जाएंगे पूरे के पूरे 5 रन यहाँ पर। एक बार बल्ले से रन आने शुरू हो गए तो फिर तो ये गाड़ी नहीं रुकने वाली रेडी टीम की। रेडी टीम के सभी खिलाड़ी फिर एक बार ये लंबा, ये उससे भी बड़ा शॉट है, ये फिर एक बार बड़ा और इसी के साथ डाउन द ग्राउंड इस बार खेला है। 2 फील्डर्स वहां पर दौड़ रहे हैं और उसी के साथ जितेंद्र नागोजी, 200 रुपए का इनाम यहां पर मिल चुका है टीम के ओनर रिचर्ड लोबो की ओर से। यहां पर स्कोरबोर्ड जो कि बनता हुआ 72 72 रन। अब ग्लेन फर्नांडिस आएंगे स्ट्राइक सेंटर पर। राजा का ये ओवर तो थोड़ा सा महंगा गया है इस बीच, जो बिल्कुल अच्छी बात नहीं होगी। इस बार शॉट फंसा है, मौका बनेगा नीचे खिलाड़ी और बढ़िया कैच। रन अप थोड़ा सा स्लो लिया था और इसी बीच यहां पर एक समय के लिए लगा था कि क्या फील्डर पहुंच पाएंगे। जी हाँ बिल्कुल फील्डर पहुंचे, ले लिया बढ़िया कैच, स्कोर रुका हुआ 72, विकेट निकला तीसरा। ग्लेन फर्नांडिस बैक टू द पवेलियन।
अपने इंडिविजुअल 43 रनों पर खेल रहे हैं जितेंद्र नागूजी, और उसके बाद बिल्कुल ये ओवर रहेगा 6 गेंदों का। इसका मतलब 6 गेंदे आपके पास रहेंगे। नए बल्लेबाजों ने कदम बढ़ाए हैं, पहले गए थे ग्लेन, उन्होंने किया था अपनी टीम के लिए इंपॉर्टेंट काम, और इसके साथ गए हैं रितेश राउल। मयूर के कंधों पर दी गई है जिम्मेदारी, और मयूर का स्वागत क्या चौवे के साथ। जी हाँ बिल्कुल, गेंद गई है बैकवर्ड रीजन में, डीप फाइन लेग सीमर है के बाहर, 4 रनों के लिए स्कोरबोर्ड जो कि बनता हुआ इसी के साथ यहां पर 76 6 रनों पर। जितेंद्र नागूजी अगर 50 रन पूरे किए तो रिचर्ड लोबोजिंग की ओर से ₹500 का इनाम। इस बार बड़ा शॉट लगाने की कोशिश थी, इस बार ये वाइड करार दी जाएगी। अंपायर का इशारा यहां पर वैभव रावुल जी की ओर से, ₹500 का इनाम आ गए जितेंद्र नागूजी को अगर वो 50 जोड़ देते हैं। दरमियान स्कोरबोर्ड में 1 से हो जाएगा एडिशन, स्कोरबोर्ड पहुंचे इसी के साथ 77 77 रनों पर। बड़ा शॉट और इसी के साथ जितेंद्र अब अपना बल्ला दिखा सकते हैं सभी दर्शकों को इस पूरी प्रतियोगिता की दूसरी हाफ सेंचुरी आती हुई जीतू के बल्ले से। ये पहले इस प्रतियोगिता में आज की दिन की बिल्कुल बढ़िया शुरुआत, स्कोरबोर्ड जो कि बन चुका है इसी के साथ 83 रनों पर, 83 रन ऑन द स्कोरबोर्ड इसी बीच। और इसके साथ वैभव राहुल जी ने जो प्राइज लगाया था ₹500 का, उसके भी हकदार यहां पर बनते हुए ₹500 का इनाम वैभव राहुल जी की ओर से। और उसी के साथ डी गैंग की ओर से भी यहां पर जितेंद्र नागूजी के लिए ₹1000 का इनाम आता हुआ। आज जो कि प्राइजेस की बौछार यहां पर अपने इंडिविजुअल जो कि 53 पर पहुंचे हैं, और टीम का टोटल पहुंच चुका है इसी के साथ 83। अब आपको विचार विवश करना पड़ेगा, पहली ओवर से आए थे और आखिरी ओवर तक अपने पैर जमा कर जैसे कि कील ठुकी हो दोनों ही पैरों पर पिच पर, ऐसा खिलवाड़ सभी खिलाड़ियों के साथ। इस बार ये गेंद जो कि 1 रन तो आसानी के साथ बनाएंगे, जानते हैं नॉन स्ट्राइकर्स एंड पर एक ऐसा खिलाड़ी अगर इस बल्ले के अगर पाले में गेंद गई तो गेंद बहुत दूर जाती है। नितेश राहुल बाहुबली बिल्कुल इन्हें कहा जाता है, रेडी टीम का, और बहुत बार यहां पर इन्होंने वो बताया भी है हर 6 के लिए ₹100 का इनाम रिचर्ड लोबोजिंग की ओर से। बिल्कुल आज टीम के ओनर बहुत ही खुश है अपनी टीम के प्रदर्शन से। स्कोरबोर्ड जो कि बनता हुआ इसी के साथ 84 84 रनों पर, आने वाली जो कि 3 गेंदों का खेल शेष। बड़ा शॉट लगाने की कोशिश, इस बार ठोस नहीं लगी है, नीचे गेंद और क्या बढ़िया कैच यहां पर, और शायद से यहां पर कैच छूटा, यहां पर कैच ड्रॉप हुआ है। एक समय के लिए लगा था यहां पर, दुर्भाग्य जरूर कहूंगा, अनलकी ये बिल्कुल, ये कैच ऑफ द टूर्नामेंट हो सकता था। वहां पर कैच को लिया, कैच को कन्वर्ट किया, लेकिन आखिरी समय में जब हाथ टकराए ग्राउंड पर तब यहां पर कैच छूटा। और उसके साथ रिचर्ड लोबो की ओर से उस कैच अटेम्प्ट के लिए ₹100 का इनाम। बिल्कुल इसे कहते हैं स्पोर्ट्समैनशिप, जब जब अच्छा खेल दिखाया जाएगा तब तक वहां पर प्राइजेस लगेंगे। स्कोरबोर्ड जो कि बनता हुआ 85 85 रनों पर। बड़ा सा लगा की कोशिश, हाउजर अंपायर ये अपीयर, उसके साथ इस बार उंगली हो गई है खड़ी इसी बीच, और जो खिलाड़ी पहली गेंद से यहां पर खेल रहा था वो आखिरी ओवर तक जमा रहा, डटा रहा, और बिल्कुल अपना सीना तानकर वापस पवेलियन में आएंगे। जी
राउंड पर जाएंगे। एक बड़ा अगर शॉट लगाए तो बिल्कुल यहां पर 90 का आंकड़ा पार हो जाएगा। इसी बीच इस बार ये बढ़िया गेंद, ऐसी गेंदबाजी होनी चाहिए थी पिछले कुछ ओवर्स में। एक रन तो बिल्कुल बनेगा, नितेश राहुल रन की कोशिश की जाएगी और यहां पर रन आउट के रूप में वापस आएंगे। इसका मतलब टोटल स्कोरबोर्ड और जीतने के लिए चाहिए 87 टू विन। समीर कुबल ने तो चांगला अटेम्प्ट केला होता आणि त्याचबरोबर एरन इलेवन रेडी टीमचे मालक यांनी पारितोषिक लावलं होतं, ते 100 रुपयांचं विनंती करतोय। समीर कुबल येऊन ते आपण पारितोषिक स्वीकारा। रिचर्ड लोबो याचकडून आपल्याला एक नम्र विनंती, येऊन आपण ते पारितोषिक स्वीकारायचं आहे। एक चांगला अटेम्प्ट पाहायला मिळाला, जर ते झेल टिपलं गेलं असतं तर नक्कीच आपण पाहिलं असतं कॅच ऑफ द टुर्नामेंट। आणि त्याचबरोबर या सुंदर अटेम्प्टसाठी पारितोषिक येतंय समीर कुबलला रिचर्ड लोबो याचकडून। धन्यवाद रिचर्ड लोबो साहेब, आपले सुद्धा खूप खूप मनपूर्वक आभार। नेहमी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण पाहतो एक गाव एक संघ, या संघपनेची जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा एरन इलेव्हन रेडी संघ नक्कीच आपली एका बाजूने वर्णी लावतो आणि तोच बलाढ्य एरन इलेव्हन संघ आपण पाहतोय या गिरोबा चषकामध्ये।
पण ज्या बॅटरने पहिली हाफ सेंचुरी मारली होती तो बॅटर आता स्ट्रायकर्स एंडवर प्रतीक गवंडे आणि नॉन स्ट्रायकर्स एंडला शुभम सज्ज होतोय. तर नेहमीप्रमाणे अगदी एका बाजूने जो नेहमी सुरुवात करतो रेडी संघाच्या बाजूने रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळी सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. या संपाना नाईक सरांचा येतोय इशारा की या सामना आता ऑफिशियली सुरू. 87 धावांचा पाठलाग सुरू या चेंडू पासून. दोन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, ग्लेन फर्नांडिस आणि त्याचबरोबर अजून एक खेळाडू तैनात, तो 30 यार्ड सर्कलच्या बाहेर अक्षय राणे दिसतोय. पहिला बॉल डाऊन दी लेग साइड मारण्याचा प्रयत्न होता, तिकडे शॉर्ट रिजन होता, तिकडे फिल्डर नाहीये. जोपर्यंत राहुल राणे जातोय मिडॉनच्या क्षेत्रातून जोपर्यंत फील्ड करतोय आणि आता मात्र ऑफिशियली इकडे धावसंख्येचा पाठलाग सुरू होतोय 87 धावांचा. प्रतीक गवंडेला मोठी खेळी खेळण्याची नितांत आवश्यकता, कारण संघाचा तो हुकमी एका आहे तर दुसऱ्या बाजूने या इक्क्याला कशा रीतीने गारद करण्यात यावं ह्याचा सुद्धा निर्वाळा असेल एका बाजूने. तर आता एक लेफ्ट राईट कॉम्बिनेशन पाठवलंय, अर्थात शुभम सुद्धा इकडे आलाय साथ देण्यासाठी. एक पार्टनरशिपची गरज आहे, कारण जी आपण पार्टनरशिप पाहिली ग्लेन फर्नांडिस आणि जितू मध्ये अगदी त्याच प्रकारची पार्टनरशिप, एक मोठे धावसंख्येची भागीदारी होणं हे अतिशय महत्वाचं. शुभम आता पुन्हा एकदा आपल्या स्ट्रायकर साइडवर सज्ज असेल. पंचकडे अपील आणि स्टम्प्सच्या समोर सापडला जातोय, अगदी त्यालाही माहिती आहे की इकडे आपलं काम हे झालंय. सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू आणि त्याचबरोबर इम्पॅक्ट हा इन लाईन आपण पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर विकेट्स हिटिंग एका बाजूने आणि पहिल्या घडी एका अगोदरच सभागारी परततोय वैयक्तिक शून्य धावसंख्येवर पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद आणि त्याचबरोबर गोल्डन डक बनत माघारी परततोय नवीन फलंदाज युवराज नाईक. युवराज नाईक नेहमी ओपनिंग साठी येतो पण आज मात्र त्याला खाली ठेवण्यात येतोय वन डाऊन पोझिशनला. आणि जर आपण झेंड्यांकडे लक्ष दिला तर आज अगदी विरुद्ध दिशेने वाहत आहेत, म्हणजे याचा अर्थ की आज वारा विरुद्ध दिशेला वाहतोय. आज मात्र लेफ्ट हँडेड बॅटर्सना एक चांगली संधी दिसते या मैदानावर. नवीन फलंदाज युवराज सज्जवतो स्ट्राईक झेंडवर, दरम्यान गौरेश कांबळी एक यशस्वी गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याची संधी होती, हलकस हास्य नक्कीच त्याच्या चेहऱ्यावर, माहिती आहे की अजून एक गडी बाद करण्याची संधी, पण मात्र संधी दवडली जाते. पण महत्वाचं काय आहे की एक डॉट चेंडू निघालाय आणि डॉट चेंडू हे अतिशय महत्वाचं ठरतात जेव्हा कुठलाही संघ बॉलिंगला येतो आणि जेव्हा 87 धावांसारख्या एका मोठ्या टार्गेटचा सुद्धा पाठलाग असतो. फुलटॉस टाकण्याचा होता प्रयत्न, यावेळेस लेग साइडला हुलकावणी दिली होती एका बाजूने. 55 इशारा येतोय वाईडचा आणि त्याचबरोबर 22-1 धाव, म्हणजे एकही चेंडू नाही अद्यापर्यंत आणि त्याचबरोबर इकडे 2 धावा अगदी सहजगत्या मिळतील, धावसंख्या होईल याचबरोबर ती एकंदरीत 3 या आकड्यावर. आमच्याशी जोडले गेलेत या मंडळाचे उत्तम स्कोरर शुभम आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेत. डाऊन द ग्राउंड प्रतीक गवंडे, कुठलाच फिल्डर तिकडे नाहीये हे जाणलं आणि त्याचबरोबर ओव्हर मिड ऑफ 4 धावांसाठी गौरेश कांबळीच्या ओव्हर मध्ये अटॅकिंग सुरू, धावसंख्या झालीये 8. खेळाडू जे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत ते लेग साइडला आहेत आणि ऑफ साइड पूर्ण रिकामी आणि त्याच्याकडे फायदा उचलला. पुन्हा एकदा तेच काम केलंय, ऑफ साइडला फील्ड नाहीये, पा चेंडू सीमा उल्लंघन करतोय, 1 बाउन्स ओवर द फेन्स, षटकाची केली आहे सांगता एका सुंदर चौकाराच्या सहाय्याने, धावसंख्या झाली आहे ती एकंदरीत 12 एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या इनिंग मध्ये 27 धावांचा पाठला करत असताना यंगस्टार परबवाडी संघ
अकरा धावा आपण पाहतोय गुणतालिकेवर एका बाजूने। पाच चेडूचा खेळ झाला समाप्त। अकरा धावा धाव फलकावर आपण पाहतोय। अकरा धावा धाव फलकावर आपण पाहतोय। लेग साइडला बॉल इकडे ग्लास कडे येतो आणि त्याचबरोबर एक सिंगल, सिंगल निशी धाव संख्या प्रवृत्त केली जाते ती आता मात्र पारा याकडेवर। पहिल्या षटके झाली आहे सांगता, पहिल्या षटकानंतर धाव संख्या झाली आहे ती 12 धावा। पण पाहतो झाली आहे 12 धावांवर। आता ग्लेन फर्नांडिस घेऊन येईल ते म्हणजे दुसरं षटक। इकडे अव्वल दर्जाच्या गोलंदाजांची कमतरता नाही आहे। गौरेश कांबळी, ग्लेन फर्नांडिस, त्याचबरोबर जितेंद्र नागोजीचा सुद्धा एक षटक बाकी असेल एका बाजूने। 27 धावांचा पाठलाग, धावसंख्या 12। त्याचबरोबर पॉवर प्लेचा इकडे निर्वाळा येतोय पंधराच्या बाजूने, म्हणजे फक्त तीन खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील। पंच इकडे सांगतायत की हा चेंडू मारण्याजोगा होता, नक्कीच फिरकी जादूगार म्हणून ओळखला जातो। नक्कीच दोनही साइड्स इकडे कट करण्याची क्षमता ग्लेनकडे आणि त्याचाच निर्वाळा पहिल्या बॉलवर तो सिद्ध करतोय। टाउन दवा मारला फटका, दोन फिल्डर्सच्या गॅप मधून बॉलला इकडे भेदलंय, जी दोन फिल्डर्सची भिंत होती त्याला चिरत, मात्र ती गॅप भेदत चेंडू सीमा उल्लंघन करतोय 4 धावांसाठी आणि धाव संख्या याचबरोबर प्रवर्तित केली जाईल ती 16 धावांवर। हुकबी एक आहे आपल्या संघाचा आणि जर एवढी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे तर तेवढ्याच तोडीस तोड त्या प्रत्येक चांगल्या चेंडूला त्याच्यापेक्षाही चांगलं उत्तर देण्यासाठी प्रत्येक गवंडेला इकडे पाठवलंय। अप दी ऑर्डर नेहमी ओपनिंग साठी तो येतो आणि त्याचबरोबर त्याचं काम आहे त्याने अगदी पहिल्याच चेंडूपासून सुरू केलंय। ग्लेन फर्नांडिसच्या बॉलवर हा चौकार आपण पाहतोय। मोठा फटका टोलवायचा होता आणि याचबरोबर चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून केली जाईल आणि एक विनंती असेल बाकीच्या तीनही संघ, अरवलीश्वर अरवली, राजाराम वॉरियर्स तळवडे आणि चित्रपालेश्वर होडावडा, कृपया तीनही संघाच्या कॅप्टनला विनंती की आपण आपले संघ तयारी ठेवायचे आहेत। डाऊन द ग्राउंड फिल्डर नाहीये, देऊन जाईल इकडे 6 धावा। बॉल सरळ सीमा उल्लंघन केलंय बॉलने आणि का म्हटलं होतं या संपूर्ण संघाचा एक तारणहार प्रतीक गवंडेने मात्र सिद्ध करून दाखवलंय। धाव संख्या आजबरोबर झालीये ती 22 या आकड्यावर। ग्लेन फर्नांडिस सारख्या एका आघाडीच्या बॉलरवर आक्रमण म्हणजे नक्कीच प्रत्येक चेंडू मागे रेडी संघावर दबाव आणि तणाव आणण्याचा प्रयत्न। पुन्हा एकदा उंच पुरा फटका, यावेळेस शॉट ठोस आहे, फिल्डर जरी असला तरी त्याचाही काही उपयोग नाही, चेंडू देऊन गेलाय पूर्ण 6 धावा। धाव संख्या पुढे सरकते 28। धाव संख्या झाली होती 28 ओवर टू डीजे।
60 धावांची आवश्यकता मात्र येऊन ठेपली आहे यंगस्टर बरोबरी संघासाठी। इकडे हात खोललेत ते एका बाजूने प्रतीक गवंडेने, तीन चौकार त्याच्या बॅट मधून आणि त्याचबरोबर दोन मोठे फटके। गौरेश कावळी घेऊन येतोय सांघिक तिसरं वैयक्तिक कोटेल दुसरं षटक। पहिला चेंडू या यॉर्कर लेंथ वर टाकलेला, गौरेश कावळी सारखा एक वेदक फलंदाज समोर आहे आणि एक युवा चढीचा युवराज स्ट्राइकर साइड वर। आज मात्र जे नाव आहे त्या नावाला न्याय देणारी कामगिरी करावी लागेल युवराजला। प्रतीक गवंडेला नक्कीच आवश्यकता असेल ते एका चांगल्या पार्टनरची आणि ते चांगली पार्टनरशिपचं काम करायचं एका बाजूने। फुल टॉस बॉल, फिल्डर आहेत तैनात क्षीराणे आणि करणार नाही कुठली चूक। याचबरोबर मिळते दुसरी विकेट। प्रतीक गवंडे नॉन स्ट्राइक सेंडवरच अजूनही राहतोय आणि त्याचबरोबर युवराज नाईक हा तंबूच्या आसऱ्याला फुलटॉस चेंडू होता मेजवर हजर केली होती पण ती मेजवर हजर करण्यास थोडासा कमी पडतोय आणि त्याचबरोबर उर्वरित आपण पाहतोय। राजा सज्ज होतोय आणि आता प्रतीक गवंडेला जसं मी उल्लेख केला एका चांगल्या पार्टनरची गरज आहे, एक भागीदारी नितांत आवश्यकता, पण भागीदारी मोडण्यास कुठलाही फलंदाज समोर असो त्याला म्हटलं तोडीसतोड उत्तर येणारी ही गोलंदाजी नेहमी आपण पाहतो गौरेश कांबळीकडून आणि तीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या 28 असताना दुसरा गडी तंबूच्या असला माघारी दाडतोय। स्लोवर वन चेंडू नक्कीच होता पण लेंथ बरोबर होती पण आपली लाईन नक्कीच तो चुकतोय आणि धावसंख्या यावर एक ने वाढ होते 29 धावा। जर दोन षटकांचा विचार करायला गेला तर रन रेट चांगला चाललाय, जी धाव सरासरी इकडे हवी होती ती धाव सरासरी सरळ इकडे मार्गक्रमण केली जाते, पण आवश्यक हे आहे की प्रत्येक गवंडे स्ट्राइकरसाठी असणं महत्वाचं कारण तो एक असा फलंदाज नक्की जो सामना पुन्हा परतू शकतो आपल्या संघाच्या बाजूने। हाऊस ऑफ अंपायर ही पंचाकडे अपील केली जाईल, हे षटक मात्र आता एका चांगल्या वळणाकडे वळतंय, कम बॅक करून देणार हे षटक असेल गौरेश कांबळीसाठी। पहिल्याच षटकात 11 धावा तब्बल खर्च केले होते, समीकरण हे नक्कीच वाढत चाललंय चेंडूंचं अंतर आणि त्याचबरोबर धावांचं सुद्धा। डाऊन द ग्राउंड इकडे फटका गेलाय आणि त्याचबरोबर इकडे निर्धाव चेंडू, हे षटक हे चेंडू जे निर्धाव गेले ते नक्कीच विषासारखे आहेत, जेवढे निर्धाव चेंडू तेवढं अंतर जास्त आणि तेवढीच धाव सरासरी ही प्रत्येक षटकामागे वाढेल। फक्त एक धाव निघाली, अजूनही 58 धावांचा पाठलाग करायचा आहे एका बाजूने, नंतर तीन षटक आहेत आणि त्याचबरोबर या षटकातील दोन चेंडूंचा खेळ होणं उर्वरित। डाऊन द ग्राउंड बॉल आलाय, जेल खाली फिल्डर बाळू आसगावकर आणि त्याचबरोबर कुठली चूक नाही, हे षटक टर्निंग पॉइंट ठरू शकतं। टर्निंग पॉइंट कशासाठी, तर इकडे विकेट जातात म्हणून नाही तर कारण इकडे प्रतीक गवंडे वंचित ठेवला जातोय ह्या नॉन स्ट्राइकर्स एंडवरच। धाव संख्या झाली आहे ती 29, गडीबड होतोय तिसरा ओव्हर टू टीजे।
निखिल सचदेव नवीन फलंदाज दरम्यान गौरेश कावडी अजून एक गडी तो मुझे माघारी धाडतोय आणि धावसंख्या मात्र 29 असताना या सरोवर आले आले उंच पुरा शॉट रोलण्याचा हा प्रयत्न होता आणि त्याचबरोबर या षटकाची झाली सांगता एक जर वाईड हा मात्र खेळाडू स्ट्राइकर झेनवर संपूर्ण स्पर्धेमध्ये 116 धावा बॅटण्याचं हे योगदान ठरलंय. एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे आपल्या संघासाठी. या मात्र मॅच मध्ये 26 धावांवर खेळत असताना अटॅक सुरू करण्याचा प्रयत्न होता ग्लेन फर्नांडिसवर. चेंडू जसे जसे निर्धाव जात आहेत तसा मात्र हा चेंडू प्रत्येक बॉलवर हा सामना घसरत चाललाय. परवाडी संघाच्या कोट्यातून हात पुन्हा एकदा खोलावे लागतील. बॉट बॅट आणि बॉलचा संपर्क करावा लागेल. दरम्यान रिव्हर्स स्वीपचा फटका बहारदार आणि बॅट आणि बॉलचा योग्य तो संपर्क. बॉल अगदी ज्या स्पीडने आला त्या स्पीडने धाडून देतोय. 4 धावांसाठी धावसंख्या झाली याचबरोबर 33 धाव. शकता उर्वरित 16 चेंडूंमध्ये मोठा फटका टोलवायचा. यावेळेस बॉल नक्कीच मात्र दिशा कलाटणी आपण पाहतोय. बॉलची एक राईट हँडेड फलंदाज लेक टाकण्याचा प्रयत्न एका बाजूला दिसतोय. ग्लेन फर्नांडिसचा बॉल नक्कीच मध्ये येतोय आणि त्याच बरोबर चकतोय बॅटर एका बाजूने आणि एक दीर्धाव चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इकडे प्रयत्नाला यश मिळत नाहीये. प्रत्येक गवंडे सुद्धा आता मात्र पुन्हा एकदा आपला टच हरवताना दिसतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू हा अतिशय घातक ठरतोय एका बाजूने. या षटकातले 4 चेंडू झालेत म्हणजे 14 चेंडू आणि विजयासाठी 54 धावा हे समीकरण उर्वरित राहत आहे. यावेळेस डाऊन द ग्राउंड बॉल फटका जोरदार चाललाय आणि चाललाय जो थांबणार नाही शेवटपर्यंत जोपर्यंत गाठत नाही सीमारेष. तेरा चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता म्हणजे 8 मोठे फटके देतात गरज इकडे येऊन ठेपते. जो तोटा नक्कीच झाला तो एका बाजूने गौरेश कावळे त्या षटकामध्ये, कारण त्या षटकामध्ये फक्त एक धाव निघाली, दोन गडीही बाद झाले आणि जर विचार करायला गेला तर प्रतीक गोंडे सुद्धा इकडे वंचित ठेवलं गेलं त्याला. या संपूर्ण स्पर्धेत 100 ही धावसंख्या त्याने गाठली आहे वैयक्तिक बॅटर म्हणून. पण आता मात्र वैयक्तिक कामगिरी तर करतोय आणि संघात सुद्धा महत्वपूर्ण योगदान त्याने दिलंय. संघाला इकडे विजयश्री संपादन करून द्यायचंय. एक हाती किल्ला लढवतोय हा सिंहाचा तोला मोलाचा वाटा प्रतीक कडून आणि प्रतीक हा खंदेवीर मात्र अजूनही आपले पाच गुण करत असताना ग्लेन फर्नांडिस असो किंवा गौरेश कांबळी प्रत्येक बॅट प्रत्येक बॉलवर मात्र त्याचं आक्रमण हे सुरू. यावेळेस हलकेच खेळून काढतोय. माहिती आहे या षटकातील अंतिम चेंडू आहे म्हणजे स्ट्राईक एंड आपल्याला ठेवणं अतिशय अनिवार्य. याचबरोबर उर्वरितचं समीकरण हे असेल आवश्यकता एका बाजूने असेल ती उर्वरितील 12 चेंडू आणि विजयासाठी 47 धावांचं एक तगडं आव्हान असेल. 12 चेंडू आणि विजयासाठी 47 धावा.
नो करार देता है एक धावी दिली जाईल पुढच्या बॉलर असेल फ्री हिट आणि त्याचबरोबर हा चेंडू पुन्हा करावा लागेल। हा सामना बेस्ट ऑफ द बेस्ट योगायोग जुळून आलाय या स्पर्धेत ज्या दोघांनी हाफ सेंचुरी मारली आहे ते मात्र एकमेकासमोर। इकडेवरचा चेंडू डाउन द ग्राउंड बॉल चाललाय बॉलर तिकडे स्क्रीन वर येतोय आणि चेंडू जी करेल परत इकडे धाव घेण्यास रोखलं एका बाजूने। आणि या स्पर्धेत 72 धावांची खेळी करणारा प्रतीक गवंडे तर दुसऱ्या बाजूने 53 धावा जेने कुठले याच सामन्यामध्ये तोच जितेंद्र नागोजी सज्ज आपल्या बॉलिंग मार्क वरन। लोअर फुल टॉस बॉल होता एक धाव तर सहजरित्या पूर्ण ग्लेन येतो अगदी चपळाय दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न दिसत नाहीये आणि इकडे विश्वास ठेवलाय निखिल वर। सिंगल निश्चित धाव संख्या प्रदित केली जाते ती 42 या आकड्यावर 42 धावा धावफलकावर झालेत 45 धावांची आवश्यकता उर्वरितच्या 10 चेंडूंमध्ये नक्कीच टर्निंग फॅक्टर ते गौरीश कामळे षटक ठरते। अजूनही सामना गेलेला नाही 2 ते 3 मोठे फटके या षटकामध्ये आणि पुन्हा एकदा पुनरागमन होऊ शकतो पुनरावृत्ती होऊ शकते पहिल्या मॅचची प्रबोडी संघासाठी। पण ते जर कार्य करायचं आहे तर मोठे फटके टोलावे लागतील। जे का वजन आपण पहिले तर प्रतीक गवंडे पहिल्या षटकात आला होता 5व्या षटकापर्यंत आपले पाय जमून खेळतोय आणि त्याच्याकडे स्ट्रायकर साइडवर जास्तीत जास्त देणं हे कार्य निखिलला करावं लागेल या मॅच दरम्यान। 10 चेंडू 45 धावा डाउन द ग्राउंड बॉल उंच हवेत आणि त्याचबरोबर लांब जाऊन पळतोय बॉलला उंची होती आणि बॉलला लांबी सुद्धा प्राप्त केली जाते याचबरोबर धाव संख्येत सुद्धा मोठी भर। का विश्वास दर्शवला प्रतीकने माझ्यावर ते काम इकडे करून दाखवलंय निखिलने धाव संख्या झाली याचबरोबर 48 धावा 48। नऊ चेंडू आणि 39 धावांची गरज यावेळेस लोअर फुल टॉस आणि फक्त सिंगल्स रद्द येईल कारण तिकडे जोपर्यंत सिद्धार्थ येतोय चेंडूची करेल परती तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धाव संख्या झाली ती 49 धावा 38 धावांची गरज उर्वरितच्या नक्कीच येऊन ठेपते ती 8 चेंडूंमध्ये एका बाजूने। प्रतीक आता स्ट्रायकर साइडवर सज्ज फुल टॉस बॉल डाउन द लेग साइड ग्लेन फर्नांडिसच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार षटकार 6 धावा आणि याचबरोबर 50 धावा परबवाडी संघाचे पूर्ण होत आहेत आणि धाव संख्येला कलाटणी येते धाव संख्या 55 या शॉटने इकडे एक खूप मोठा संदेश दिलाय की अजूनही परबवाडी संघाने हा सामना सोडलेला नाही आणि याचबरोबर प्रतीक गवंडे सुद्धा पुन्हा एकदा फमरेत असताना धाव संख्या झाली आहे ती एकंदरीत 55 आणि प्रतीक गवंडे मात्र एक वगैरे चांगली कामगिरी वैयक्तिक 44 धावांवर खेळत असताना 7 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची आवश्यकता। अंतिम चेंडू होता इकडे एकच धाव घेईल कारण त्याला माहिती आहे लास्ट ओव्हर मध्ये सगळे 6 चे 6 चेंडू आपल्याला खेळायचे तर हे आहे उर्वरित समीकरण 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि पाहिजे ते जिंकण्यासाठी 31 धावा 31 रन्स टू विन फ्रॉम द कमिंग 6 डिलिव्हरीज म्हणजे 5 मोठे फटके हे काही करून कुठल्याही स्थितीत मारायचे आहेत एका बाजूने आणि ते काम जर केलं तर नक्कीच परबवाडी संघ एका ऐतिहासिक सामन्यामध्ये हा सामना गिरवा मैदानावर सोनेरी अक्षरात लिहिला जाईल एका बाजूने। प्रतीक गवंडे या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी प्रत्येक सामन्यामध्ये एक हाती किल्ला लढवलाय आणि पुन्हा एकदा आता हा मात्र गड जर जिंकायचा आहे तर 5 मोठे फटके हे मारावे लागतीलच या सामन्या दरम्यान आणि वैयक्तिक तो 44 धावांवरही खेळतोय 45 धावा त्याचे झालेत आणि त्याचबरोबर या संपूर्ण मॅचचा नाही तर या दोन संघांचं भवितव्य भविष्य आणि या स्पर्धेतलं त्यांचं आयुष्य या शेवटच्या 6 चेंडूवर रोहित केळुसकर वर इकडे विश्वास दर्शवलाय टीमच्या कॅप्टनने 6 चेंडू 31 धावांची गरज। डाउन द ग्राउंड फटका फसलाय की काय जेल खाली राहुल राणे आणि त्याचबरोबर या स्पर्धेतली
बघूया तिकडे काय येतोय पंचांचा इशारा. इकडे सहा धावा स्पर्धेतली दुसरी हाफ सेंचुरी प्रतीक गवंडेकडून वैयक्तिक 51 धावा. गिरोबा चषक या स्पर्धेचा दर्जा काय आहे या मॅच वरून कळून गेलंय. एकाच सामन्यामध्ये आपण पाहिले दोन हाफ सेंचुरीज आणि एका बाजूने ज्या बॅटरनीकडे हाफ सेंचुरी लगावली आहे त्याची या स्पर्धेतली दुसरी हाफ सेंचुरी. पण सेलिब्रेशन दिसत नाहीये, जल्लोष दिसत नाहीये. जल्लोष तेव्हाच दिसेल जेव्हा हा सामना संघ जिंकेल. विजयासाठी आता पाहिजे ते पाच चेंडू आणि काढायचे आहेत ते एकंदरीत एका बाजूने 25 धावा. पाच चेंडू 25 धावांची गरज. डाऊन दी लेग साइड तिकडे ग्लेन फर्नांडिस आणि आता जवळपास सामना संपुष्टात. प्रतीक गवंडेने शर्तीचे प्रयत्न केले. रसिकांना एक नुरंती एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या एका चांगल्या इनिंग साठी. आणि त्याचबरोबर इकडे ताळने स्वागत केलं जातं. एक हाती किला लढवायचा प्रयत्न केला पण मात्र अखेरच्या क्षणी मात्र धावातिरिक्ती पडला जातो या सामन्यामध्ये. आणि त्याचबरोबर प्रतीक तुझं नाव या स्पर्धेमध्ये सोनेरी अक्षरात लिहिलं जाईल. ज्या बॅटरने या स्पर्धेमध्ये एक नाही तर तब्बल दोन हाफ सेंचुरी लगावले. वैयक्तिक 51 धावांची खेळ खेळत आता तंबूच्या आसरेला उर्वरित समीकरणात आपण पाहतोय. चार चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. शकत नाही. आणि जर ते आपल्याला बघायचंय तर अशा प्रकारचे स्पर्धा होणं हे अतिशय महत्वाचं. आणि आज मात्र या मैदानावर गिरोबा मैदान शिरोडा आपल्याला एक उगवता तारा मिळतोय. प्रतीक गवंडे या स्पर्धेत दोन हाफ सेंचुरी. सविन फलंदाज योगेश प्रभ स्ट्रायकर साइडवर. पंचकडे पिलेला आणि पंच इकडे सांगतायत की इकडे माघारी परतावं लागेल योगेश तुला. योगेश ने मात्र नक्कीच पाहिलं होतं दुसऱ्या दिवसामध्ये अभि साळोकरचा एक मोठा षटकार अडवला होता. उभा दांडा संघाला पराभूतही केलं होतं. पण आता मात्र योगेश परत पहिल्याच बॉलवर माघारी आणि हा सामना आता जवळपास झुकला जातो एका बाजूने. पार्थ जातोय आता मात्र हा सामना जवळपास एका बाजूने झुकलाय पूर्णपणे. तीन चेंडू विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. टर्निंग पॉइंट कुठला ठरला? टर्निंग पॉइंट जर म्हणाल तर ते एकच गौरेश कांबळीचं ते षटक क्रमांक 3 जिकडे फक्त एकच धाव निघाली ते एक षटक या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरतंय. ग्राउंड लावण्याचा प्रयत्न होता आणि त्याचबरोबर सिंगल घेतली जाते आणि आता जवळपास औपचारिकता बाकी. गौरेश कांबळीने ओव्हरमध्ये प्रतीक गवंडेला नॉन स्ट्राईक साइडवरच राहावं लागलं होतं कारण प्रत्येक येणारा फलंदाज हा मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात बाहेर होता. आणि त्या जर षटकात जर 10 ते 15 धाव निघाल्या असत्या तर नक्कीच शेवटच्या षटकाची मजा ही काही और असली असती. शेवटच्या षटकाचं दृश्य हे काही वेगळं असू शकलं असतं पण ह्या जर तरच्या गोष्टी आहेत आणि ती वेळ यात निघून गेली आहे. आणि फक्त वेळच नाही तर हा सामना सुद्धा आता एका बाजूने परबवाडी संघाच्या हातून निसटलाय असं मात्र दृश्य हे वर्तवलं जातंय मैदानावर. मी हेलिकॉप्टर डाऊन द लेग साइड आणि त्याचबरोबर रोहित केळुसकर एक चांगलं षटकही पाहायला मिळतंय. एका बाजूने बघायला गेलो तर हा सामना आता मात्र अंकित केलाय आपल्या नावावर. आता शिक्कामोर्तब होणं बाकी. ते शेवटच्या चेंडूवर उरात धडकी भरली नक्कीच होती प्रतीक गवंडेने. पहिल्या बॉलवर मोठा फटका मारत पण मात्र दुसऱ्या बॉलवर त्याची विकेट आणि मग मात्र आशा अपेक्षा ह्या संपुष्टात. डाऊन द ग्राउंड काहीही असो परिणाम हा सामना मात्र विजयश्री संपादन करतोय. एरन 11 रेडी संघ आणि त्याचबरोबर आम्हाला मिळतोय चौथा सेमी फायनलिस्ट जो जॉईन करेल क्षेत्रपालेश्वर होडा
आरवलीश्वर आरवली आणि त्याचबरोबर आपण पाहिलं होतं कालच्या दिवसामध्ये जो ज्या संघाने दिमाखात बाजूने केली होती सुरुवात राजाराम वॉरियर्स तावडे संघ आणि चौथे फायनलिस्ट एरन इलेव्हन रेडी या सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहिले ते दोन हाफ सेंचुरीज या संपूर्ण स्पर्धेतला सर्वात रोमांचक आणि त्याचबरोबर नाटकीय पैलू देणारा सामना विश्लेषण प्रतीक गवंडेची हाफ सेंचुरी दुसरी या मॅच मध्ये आणि त्याचबरोबर जिंद्र नागोजी ठरतोय या मॅचचा नक्कीच एका बाजूने पाठीचा कणा कारण त्याच्या बॅट म्हणून निघाले होते ती हाफ सेंचुरी 53 धावा आणि त्या 53 धावांच्या जोरावर इथपर्यंत रेडी संघाने मजल मारली आणि बाकीचं काम होतं ते पूर्ण केलं गौरेश कांबळी आणि ग्लेन फर्नांडिसच्या गोलंदाजीने।